ते प्रत्येकाने एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी हा घ्यायलाच हवा. लाटा किनाऱ्याशी कुजबुजल्या मध्यम आणि आता लवकर पाळणा हटते घरात हलके जमी तुला गुणगुणते आहे मोठानी गाठला मोहाचा पंचम हे बघ मूल होणं ही फक्त माझी स्त्री म्हणून गरज नाहीये. मला तुझ्यापासूनच मूल हवं ईशा. तू त्या डॉक्टरीणबाईची आचरट मागणी त्यांना मान्य करू दिलेली मला चालणार नाही. माझं मानसीशी लग्न झालंय. कुठल्याही स्त्रीला तिची आत्यंतिक इच्छा असताना तिचा मातृत्वाचा हक्क नाकारण्याचा अधिकार कुणाला कसा पोहोचतो? मला नाही वाटत ईशान तुझी मागणी पूर्ण करेल. का नाही करणार? कधी कधी तर मला वाटतं की देवाने ना बाईला स्वप्न पाहण्याचाही अधिकार दिलेला नाही. तुझ्यासाठी जरी देवा मात छोटी मोठी भरतीचा कौल दिला थाडली ओहोटी. एका ध्येयाचा ध्यास घेऊन डॉक्टर म्हणून जगताना तू माणूस म्हणून जगायचं विसरलीस. बाबा सगळं ठीक आहे ना? पण काही जरी झालं तरी हा प्रश्न आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर सोडवलास तर बरं होईल. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला एक ठिणगी आत माझ्या लागली उजळायला. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला. तुझा माझ्यावर विश्वास ना मानसी. म्हणजे पुन्हा प्रश्न हाच उरतो ना की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वतःसाठी मला फक्त एक निर्णय घ्यायची मुभा आहे की नाही. यवतमाळमध्ये महिलांचा दारूबंदीसाठी महामोर्चा. स्वामींनी पुकारला एल्गार. आचारसंहितेपूर्वीचं अल्टिमेटम. यवतमाळ जिल्ह्याच्या गावागावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. यात महिलांचा छळ होत असून तरुणाई देखील व्यसनाच्या आहारी गेली आहे. कुटुंबाची होणारी राखरांगोळी थांबवायची असेल दारूबंदीशिवाय पर्याय नाही. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा मते मिळणार नाहीत असा अल्टिमेटम दारूबंदीसाठी निघालेल्या महामोर्चातून देण्यात आला. जिल्ह्याभरातून हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्याने प्रत्येक महिलेच्या हातात असलेल्या संदेश फलकातून त्यांनी दारूबद्दलचा संताप व्यक्त केला. सरकार हमसे डरती है, वारे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, शराब का व्यापार छोड़ दे सरकार आदी घोषणा फलकावर लिहिल्या होत्या. जिल्ह्यातील दारूबंदीसाठी निघालेल्या महामोर्चातून महिला स्वाभिमानीचा आवाज बुलंद झाला होता. रवी राऊत, यवतमाळ. बड़े नेताओं को, आमदार को, खासदार को बस एक बात समझ आती है, उसे आपका आंसू नहीं समझ आता. मेरी बहन जब रोई तो मेरी आंख से भी आंसू निकले, लेकिन ये आमदार खासदार को समझ नहीं आता. आपका जो दुख है उनके कान में नहीं घुसता. आंख बंद हो चुकी है, कान बंद हो चुके हैं, उन्हें एक चीज समझ आती है. वो क्या? जब उनकी कुर्सी हिलती है तो समझ आता है. वो कहते हैं ना, इंद्र भगवान का जब सिंहासन हिलता था तब कुछ होता था. इनकी कुर्सी हिलेगी तो इन्हें समझ आएगा, तब दौड़े दौड़े आपके पास आएंगे. आप बहन जी क्या चाहिए बताओ.